बचाओ, मोदी हटाओ रेलवे बचाओ, मोदी हटाओ रेलवे बचाओ, मोदी हटाओ रेलवे। मोदी सरकार ने ये रेलवे प्राइवेटाइजेशन को तैयार हो गया, ये प्राइवेटाइजेशन के वास्ते प्रपोजल गया। अगर प्राइवेटाइजेशन को गया बोले तो लाखों लोग बेरोजगार हो जाता, रहसो लोग हर एक प्राइवेटेशन कर रहे हैं, और केबी भी प्राइवेटेशन कर रहे हैं, ये रेलवे कर रहे हैं, हॉस्पिटल कर रहे हैं, सब प्राइवेटेशन करके लोगों को क्या खत्म कर रहे हैं? क्या हिटलर पॉलिसी का गवर्नमेंट है? पहले जो हिटलर हजारों लोगों को एक कमरे में डाल के खत्म करता था, ऐसा अब हजारों लोगों को बेरोजगार करके खत्म करने का पॉलिसी है। दिस वीडियो प्रेजेंटेड बाय पीस इस्लामिक इंटरनेशनल स्कूल ब्रांच हगरगा रोड एंड मिसबा नगर गुलबर्गा। स्टूडेंट्स गेटिंग एजुकेशन फॉर बोथ द वर्ल्ड्स बेस्ट एकेडमिक इंग्लिश एजुकेशन डिप्लोमा इन अरबिक 2023 एडमिशन स्टार्टेड। Contact and visit school for more details. मोदी सरकार ने ये रेलवे प्राइवेटाइजेशन को तैयार हो गया, ये प्राइवेटाइजेशन के वास्ते प्रपोजल गया। अगर प्राइवेटाइजेशन को गया बोले तो लाखों लोग बेरोजगार हो जाता, रहसो लोग अब काम ये कर लेते, अब परेशान अभी परेशान है, बहुत बेरोजगार देश में है, उसमें रेलवे जो है ना बहुत इम्पोर्टेंट है। रेलवे में कम चार्ज में गरीब लोग फिरने वाला, अमीर लोग नहीं फिरते रेलवे में, जो गरीब लोग जाने का जाना आने का भी मुश्किल होता, और जो है ना एक जो का इलाके में जो काम करने वाला है वो बेरोजगार रहता। इस वास्ते आज वो हमारा ऑल इंडिया लेवल में हर एक रेलवे स्टेशन का सामने प्रोटेस्ट करो बोल के हमारा जो संगठन है CITU है और ये कैसा है AITUC है, ये सब मिलके हमारा प्रोटेस्ट वो देश भर ये कार्मिक लोगों को जो प्राइवेट करके परेशान मत करो बोल के मोदी को वापस ले वो ये कानून बोलने का। हर एक प्राइवेटेशन कर रहे हैं और केबी भी प्राइवेटेशन कर रहे हैं, ये रेलवे कर रहे हैं, हॉस्पिटल कर रहे हैं, सब प्राइवेटेशन करके लोगों को क्या खत्म कर रहे हैं? क्या हिटलर पॉलिसी का गवर्नमेंट है? पहले जो हिटलर हजारों लोगों को एक कमरे में डाल के खत्म करता था, ऐसा अब हजारों लोगों को बेरोजगार करके खत्म करने का पॉलिसी है। ये पॉलिसी वापस लेना और नहीं लिए आगे के दिन में पूरा ऑल इंडिया में और एक बार लाखों लोगों जो है ना ये मूवमेंट में स्ट्राइक मारेंगे। आज हम संकेत कर रहे हैं, प्रोटेस्ट थोड़ा लोग आके कर रहे हैं, आगे के दिन वैसा नहीं, पूरा प्रचार करके हर एक स्टेट में ये बड़ा इशू हो जाएगा। जो सरकार नजदीक आया उसका थोड़ा दिन है मोदी का, थोड़ा दिन के वास्ते गरीब लोगों को परेशान करके मरने का नको, जिंदा रह जाओ मगर गरीबों को परेशान नहीं करना बोल के मोदी को बोलते हैं, ये कानून वापस लेना बोल के ये प्रोसेस से हम सरकार को इन्फॉर्मेशन देते। इडी देश ಇಡೀ ಕಾರ್ಮಿಕರ ಬದುಕನ್ನ ಸತ್ಯಾನಾಶ ಮಾಡಕ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತ ಕೇಂದ್ರದ ಭಾಜಪಾ ಸರ್ಕಾರದ ದೇಶದ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿಗಳು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ವಿರೋಧಿ ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ನೀತಿಗಳನ್ನ ಜಾರಿಗೆ ತರ್ತಾ ಇದಾರೆ। ಇಡೀ ರೈಲ್ವೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ, ರೈಲ್ವೆ ಜನರ ಜೀವನಾಡಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತ ರೈಲ್ವೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಜನ ಕಾರ್ಮಿಕರು ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೊಂಡು ಕೂತು ಜೀವನ ನಡೆಸ್ತಕ್ಕಂತ ಇಡೀ ಕಾರ್ಮಿಕರ ಬದುಕನ್ನ ಬೀದಿ ಪಾಲು ಮಾಡಕ್ ಕೊಟ್ರೆ, ಇಡೀ ರೈಲ್ವೆ ಗೂಡ್ಸ್ನಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ವಾಸ ಶೆಡ್ನಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡತಕ್ಕಂತ 3 ಲಕ್ಷ ಜನ ಕಾರ್ಮಿಕರಿದ್ದಾರೆ, ಆ 3 ಲಕ್ಷ ಜನ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಬೀದಿ ಪಾಲು ಮಾಡಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇದನ್ನ ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡತಕ್ಕಂತದ್ದು ರೈಲ್ವೆ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಅನ್ನ ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ, ಟಿಕೆಟ್ ರೇಟ್ ಅನ್ನ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಹಾಗಾಗಿರೋದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ ಅಚ್ಚೇ ದಿನ ಆಯಂಗೆ ಅಂತಕ್ಕಂತ ಮಾತನ್ನ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ರಿ, ಅಚ್ಚೇ ದಿನ ಎಲ್ಲಿದೆ? ದೇಶ ಬರ್ಬಾದ್ ಮಾಡಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ, ದೇಶ ಸತ್ಯಾನಾಶ ಮಾಡಕ್ ಕೊಟ್ಟಿರಿ, ಕಾರ್ಮಿಕರ ಬದುಕು ಬೀದಿ ತಳ್ಳಕ್ ಕೊಟ್ಟಿರಿ, ರೈಲ್ವೆ ಜನರ ಜೀವನ ಅಡಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತ ರೈಲ್ವೆಯನ್ನ ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಕ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತ ನೀತಿ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ, ಅಖಿಲ ಭಾರತ ಕಿಸಾನ್ ಸಭಾ, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ಕೃಷಿ ಕುಲಿಕರ ಸಂಘ, ಸೆಂಟರ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಟ್ರೇಡ್ ಯೂನಿಯನ್ CITU ಇದನ್ನ ಕಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ಜನವಿರೋಧಿ ಖಾಸಗೀಕರಣ ನೀತಿಯನ್ನ ಖಂಡಿಸಿ ಇವತ್ತು ರೈಲ್ವೆ ಕಲಬುರಗಿ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಎದುರುಗಡೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸೋದ್ರ ಮೂಲಕ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಘಂಟೆಯನ್ನು ಬಾರಿಸ್ತಿದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಿದೀವಿ। ಶರಣಬಸಪ್ಪ ಮಂಶೆಟ್ಟಿ, ಅಖಿಲ ಭಾರತ ಕಿಸಾನ್ ಸಭಾದ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ। This video presented by Peace Islamic International School Branch Hagraga Road and Misbah Nagar Gulbarga. Students getting education for both the worlds. Best academic English education. Diploma in Arabic. 2023 admission started. Contact and visit school for more details.